खुलदाबाद येथे पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची बैठक संपन्न झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या वतीने कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, मोहीम अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी अधिकारी धम्मशिला भडीकर, तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर आणि पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक खेडकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये विक्रेत्यांनी खताची विक्री रिअल टाइम बेसिसवर ऑनलाईन करावी, खताची विक्री करताना शेतकऱ्यांचे पेरणी क्षेत्र आणि आवश्यक खत मात्रा याची खात्री करून या अनुषंगाने खत विक्री करावी, साठा नोंदवया अद्यावत ठेवाव्या, ई पॉन्स मशीन 3.1 व्हर्जन अद्यावत करावे, शेतकरी ग्राहकांना डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, कीड आणि रोग नियंत्रणासाठी जास्तीत जास्त जैविक औषधींचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, कापसावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील लष्करी अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याबाबत आग्रह धरावा, कापसाचे फरदड पीक घेण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करावे, खरीप हंगामातील बियाणे विक्रीचा अंतिम अहवाल आणि रब्बी हंगामात बियाणे विक्रीचा पंधरवाडी अहवाल प्रमाणपत्र सादर करावा, याप्रमाणे सूचना देण्यात बैठकीवेळी पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक खेडकर, कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पोपट दांडेकर, सचिव लक्ष्मण गुंजाळ, विलास सुराशे, नारायण बर्डे, प्रकाश झालटे, देविदास खोसरे, बाबासाहेब चंद्रटिके आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप मिसाळ, MCN News, गल्ले बोरगाव.